नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं ते सुचत नाही आणि कमी वेळेत कमी साहित्यात पौष्टिक असा नाश्ता आपल्याला हवा असतो, तर अशाच नाश्त्याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी पौष्टिक, चमचमीत आणि सुटसुटीत पोहे कसे तयार होतील, अगदी त्यामध्ये घेचाण होता, आपले पोहे मोकळे कसे होतील, त्याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा। तर इथे मी एका भांड्यात दोन वाटी पोहे घेतलेले आहेत। आता ह्या पोह्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोह्यामधलं हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगदी थोडंसंही पाणी त्यात राहिलं पाहिजे नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी पोहे छान असे धुवून घेतलेले आहे आणि ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर इथे हे पोहे आता आपल्याला इथे 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। आता भिजल्याने काय होतं की पोहे आपले छान असं पाणी त्यामध्ये छान शोषून घेतात आणि मोकळे होतात। तर इथे हाताने आपल्याला हे पोहे मोकळे करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे मी हाताने पोहे मोकळे करून घेतलेले आहे। आता दुसरीकडे मी कढई ठेवलेली आहे, कढईत तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची, जिरे घालायचं 1 चम्मच किंवा आवडीनुसार कढीपत्ते घालायचे, मिरची घातलेली आहे इथे मी 2 चम्मच हिरवी मिरची, शेंगदाणे घातलेले आहे 1 वाटी। आता इथे मी पौष्टिक पोहे बनवायचे आहे त्यासाठी इथे मी वाटाणे घेतलेले आहे, हिरवे वाटाणे 1 वाटी आणि ह्यांना छान असं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता त्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालायचा। आता पोहे म्हटलं की कांदा हा आपण उभा चिरलेला आपल्याला आवडतो, त्यामुळे मी इथे उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि बटाटेही त्यामध्ये मी घातलेले आहे। तर इथे 1 बटाटा मी कापून बारीक, अगदी बारीक कापलेला आहे, म्हणजे पातळ असा आपल्याला कापून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा हा आपला छान असा शिजतो, कच्चा राहत नाही, त्यामुळे आपल्याला पातळ हे करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला ह्या मिश्रणाला झाकण झाकून 1 ते 2 मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे मिश्रण आपलं शिजल्या गेलेलं आहे। आता त्यामध्ये हळद घालायची 1 चम्मच, मीठ घालायचं चवीनुसार आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकल्याने आणखी छान असं हे मिश्रण शिजल्या जातं। आता त्यामध्ये भिजलेले पोहे घालून घ्यायचे आणि हे सगळे जिन्नस एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी छान असं एक जीव करून घेते, म्हणजे सगळा जो मसाला आहे तो पोह्यांना व्यवस्थित लागला पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता ह्या पोह्यांना 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। वाफेवर शिजवल्याने आपले पोहे मोकळे मोकळे होतात। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपले पोहे असे मोकळे मोकळे झालेले आहे। लक्षात असू द्या थोडं झाकण झाकून पोह्यांना वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपले पोहे मोकळे होतात। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखे बाहेर स्ट्रीटवर मिळतात तशा पद्धतीचे आपले पोहे तयार झालेले आहेत। भरभरून कोथिंबीर घालायची आणि मस्त असे पोह्यांना मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपले पोहे तयार झालेले आहेत, अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे आपले पोहे तयार झालेले आहेत। आता इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते, छान निंबू पिळून ह्या पोह्यांचा आस्वाद घ्यायचा। थँक्यू।